ताजा बातम्यांसाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. नाताळच्या मिठायांवरही सांता क्लॉजची छबी. शहरात नाताळ सणानिमित्त बाजारपेठा सजल्या असून क्रिसमस ट्री आकर्षक भेटवस्तू आणि अनेक सजावटीचे साहित्य दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर यंदा सुका मेवा आणि मधापासून बनविलेल्या मिठाईचा नवा ट्रेंड आला असून त्यामध्ये लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या सांता क्लॉजच्या मुखवट्याच्या प्रकृती असलेल्या मिठाईंचा देखील समावेश आहे. या मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले आहे. मुंब्रा कळवा दरम्यान नवीन मार्गिकांची आव्हानात्मक कामे वेगात सुरू. मुंब्रा येथून खाडी किनारी ते पारसिक बोगद्याकडून कळवा येथे जाणाऱ्या अतिशय अवघड आणि आव्हानात्मक ठिकाणी नवीन रेल्वे मार्गिका टाकण्याचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून सुरू करण्यात आले आहे. नवीन रेल्वे उड्डाण पुलावरून या दोन्ही मार्गिका पारसिक दिशेने टाकण्यात येत आहेत. या रेल्वे मार्गिका टाकण्यापूर्वी तिथे केला जाणारा मातीचा भराव हे मोठे आव्हानात्मक काम होते. एका बाजूला पारसिक डोंगराचा पायथा, त्याच्या बाजूला खाडी अशा परिस्थितीत या अवघड ठिकाणी यंत्रसामग्री माती वाहू वाहने न्यायची कशी असे मोठे आव्हान महामंडळासमोर होते. त्या परिस्थितीवर मात करीत लोकल वाहतुकीत खंड पडणार नाही असा विचार करून महामंडळाने रेल्वे उड्डाण पुलावर मार्गिका टाकण्याची कामे सुरू केली आहेत. दोन मार्गिकांसाठी सुमारे 15 ते 20 फुटांचा मातीचा भराव करण्याचे काम सध्या सुरू आहे. हा भराव रोलरने दाबून त्याची वहन क्षमता तपासली जाईल, मग त्यावर लोह मार्गिका टाकण्यात येईल असे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले आहे. रुग्णालयातील विभागांचे स्थलांतर. ठाणे तसेच पालघर जिल्ह्यातील रुग्णांना चांगली आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या जागेवर 900 खाटांचे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयातील विविध विभागात दुसऱ्या जागेवर हलविण्यात आले असून त्यापाठोपाठ आता महिला आणि बालकांचा कक्ष लवकरच स्थलांतरित करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. फिरायला जायचा प्लॅन करताय तर आजच भेट द्या साईच्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सला. पर्यटन. प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात एकदा तरी निसर्गरम्य ठिकाणी प्रवास करावासा वाटत असतो आणि त्या पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी आपल्या शहरात उपलब्ध झाली आहे सर्वसामान्यांना परवडणारी साई शॉट टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनी. बस आणि कार सेवा ही उपलब्ध. लवकरच बदलापूरकरांच्या सेवेसाठी इंटरनॅशनल ट्रॅव्हलिंग ही सुरू. बुकिंगसाठी आजच संपर्क करा. जुनी पेन्शन योजना लागू करा. पेन्शन संघटनांची मागणी. जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांच्या वतीने पायी पेन्शन मार्च काढण्यात आला आहे. पडघा ते मुंबई विधान भवन असा मोर्चा हा काढण्यात आला. तसेच जुनी पेन्शन योजना लागू केली नाही तर विधान भवनासमोर ठिय्या करू असा इशारा वितेश खांडेकर यांनी यावेळी दिला आहे. गटाई कर्मचाऱ्यांचे ठाणे महापालिकेसमोर करण्यात आले चूल आणि मूल आंदोलन. ठाणे शहरातील गटाई स्टॉलवर ठाणे पालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या कारवाईला स्थगिती देण्यात यावी तसेच गटाई स्टॉल धारकांना फिक्स परवाना देण्यात यावा अशा मागण्यांसाठी गटाई कर्मचाऱ्यांतर्फे करण्यात आले चूल आणि मूल आंदोलन. ठाणे महापालिकेने सार्वजनिक सुलभ शौचालय बंद केल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटना आक्रमक झाली असता माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या पुढाकाराने अखेर शौचालय उघडले असून नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. उच्च दर्जांची आणि स्वस्त दरांतील घरांच्या शोधात आहात का? आज संपर्क करा 8766967401. ठाण्यासह 4 जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या गुंडास अटक. ठाण्यासह 4 जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या श्याम उर्फ वीरू अशोक रेवणकर याला कोपरी पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. त्याच्या विरुद्ध कलम 142 अन्वये कारवाई केली आहे. वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त यांच्या आदेशाने 7 जुलै 2021 रोजी रेवणकर याला 1 वर्षाच्या कालावधीसाठी मुंबई ठाणे पालघर
आणि रायगड या चार जिल्ह्यांमधून हद्दपार केले होते। तरीही तो विना परवानगी कोपरी परिसरात फिरत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसूजा यांना मिळाली होती। त्या आधारे डिसूजा आणि निरीक्षक दीपक फुल पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनीष पठाणे यांच्या पथकाने त्याला 21 डिसेंबर रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास अटक केली। पारसिकचा बोगदा एक्सप्रेस साठीच ठाणे स्थानक टप्प्यात आल्याची चाहूल देणारा पारसिक बोगदा प्रवाशांच्या नजरेतून येत्या काही महिन्यात दूर होईल असे संकेत आता मिळू लागले आहेत। दिवा ते ठाणे 5व्या 6व्या रेल्वे मार्गिकेची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत। मार्च अखेरपर्यंत ही कामे पूर्ण करून 9व्या 5व्या 6व्या रेल्वे मार्गिकेवरून लोकल वाहतूक सुरू करण्याच्या जोरदार हालचाली मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून सुरू करण्यात आली आहेत। ही मार्गिका पूर्ण होताच एक्सप्रेस आणि लोकल वाहतूक यांच्या एकमेकांच्या मार्गिकेशी संबंध येणार नाही, त्यामुळे पारसिक बोगदा लोकल प्रवाशांना दुरावणारच आहे।